तर बदलापूर प्रकरणातल्या आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आली. आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड झाल्याची माहिती समोर येते. काही अज्ञातांनी आरोपीच्या घराची ही तोडफोड केली आहे. बदलापूरमधल्या चिमुकलींवरच्या अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या शिंदेला आता पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. स्वप्नील पाटील आपल्याला अपडेट देत आहेत. स्वप्नील. जो लैंगिक अत्याचार जो लैंगिक अत्याचार प्रकरण आरोपी नाशिक होतं, आज त्याच्या घरावर तो बदलापूरच्या सर्व गावातील या ठिकाणी राहत असल्यामुळे त्याच्या घरावर लोक जसं माहित पडलं काय अद्याने लगेच तो तिथे राहतो, त्या ठिकाणी जाऊन त्याच्या घरात घुसून त्याच्या घराची तोडफोड करून त्याच्या घरातील सामानाची नाबूद केलेली आहे. कारण जो संताप आपण काल बघितला त्यानुसार तो संताप अजूनही त्याच्यापासून बदलापूर वाटतो किंवा वागणी किंवा कुठल्या आजूबाजूच्या गावातील लोक आहेत त्याच्यावर तो संताप अजूनही त्याच प्रकारचा आहे. कारण जोपर्यंत त्याला फाशी देणार आहे तोपर्यंत आधी त्याला समजणार नाही किंवा तो कुठे राहतो त्याचं घर शोधू आम्ही त्याच्या घरात फोन करू अशा प्रकारच्या त्या बदलापूर वर्गाकडे किंवा अधिकारी कडे येतात. त्यामुळे आज दुपार या संध्याकाळच्या वेळेस त्याच्या घरी जाऊन काही अज्ञातांनी त्याच्या घराची तोडफोड केलेली होती. स्वप्नील धन्यवाद या माहितीबद्दल.